काय सांगाल तुम्ही, मार्केट वरती काय परिणाम होईल? बांगलादेशामध्ये हिंसाचार चालू असल्यामुळे कंटेनर अडकून पडले, काय परिणाम होईल मार्केटवर? आता 3-4 दिवसापासून बांगलादेशात हिंसाचार उसळलेला आहे आणि आताच कुठेतरी माल बाहेर देशात जात होता आणि जे 70-80 कंटेनर आता चालले होते व्यापाऱ्यांचे ते तिथं न गेल्यामुळे त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो कांद्याचा, कारण आपलं जे परकीय चलन भेटणं होतं ते थांबून जाईल आणि शेतकऱ्याचे 2 पैसे भेटत होते त्याच्यावरती थोडाफार परिणाम होऊ शकतो. साधारण कांद्याच्या दरांमध्ये घसरण होईल का? असं कांद्याच्या दरात घसरण तर असं वाटत नाहीये, कारण की सर्वत्र बाजार कमी होऊ राहिले. पण जर एक्सपोर्ट झाल्यामुळे कांद्याला बाजार भेटत असतो आणि बाजार भेटल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद असतो, व्यापाऱ्यांना आनंद असतो. पण ते जर आपला व्यापार चालू नाही झाला तर त्याचा कांद्यावर परिणाम होऊ शकतो. काय नाव तुमचं? उमाकांत पाटील. कांद्यावर त्याचा परिणाम तर होणारच आहे, कारण तिथे जे कंटेनर अटकले ते जर पुढे गेलेच नाही तर व्यापारी म्हणा शेतकरी म्हणा यांची हानी तर होणार आहे. याला पर्याय म्हणून या सरकारने कुठेतरी दुसऱ्या देशाशी जवळ साधून त्यांच्याशी बोलणं चालू करून हा माल दुसऱ्या देशात पर्याय पाठवला पाहिजे, जेणेकरून आज मार्केटमध्ये त्याची चर्चा होऊन आणि आज जर हे मार्केट जो भाव आहे आता चालू हा भाव याच्यापेक्षा खाली नाही गेला पाहिजे, ही काळजी सरकारने घेतली पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत. सध्या काय भाव मिळतोय? सध्या आता 2400-2500 रुपये चालू आहे आता सध्या. जर कधी अशाच परिस्थिती राहिली तर काय परिणाम होईल? याचा परिणाम तर मग आता व्यापाऱ्याला पण नाविलाज आहे ना, त्याचा ज्यांचा जर माल जर पुढे गेला तर ते शेतकऱ्याला तर भाव देतील, याची हानी त्यांना पण आहे आम्हाला पण आहे. याकरता ज्या सरकारने एक पाऊल उचलून शेतकऱ्याकरता कुठेतरी हे पाऊल उचलून आणि हा भाव पाडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण हा जो भाव आहे का हा काय खूप काही लय मोठा भाव नाही आहे, पण नसल्यापेक्षा आज कसं तरी चालू आहे. दुष्काळ परिस्थिती साऱ्या देशामध्ये साऱ्या राज्यात हाहाकार चालू आहे, पावसाचा कहर चालू आहे. पण आमच्या इथं आज या जिल्ह्यामध्ये अशा काही ठिकाणी आज बी टँकर चालू आहे पाणी प्याण्याकरता. शेतकऱ्याला तर पाणी नाहीचे पण पाणी प्यायची सुद्धा वांदे झालेली आहे, त्याकरता सरकारने ही सर्व काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याची, शेतकऱ्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे अशी भावना आमच्या शेतकऱ्यांची सर्व. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.